नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये। मित्रांनो, आजचा मार्केटचा थोडक्यात आढावा घेऊया आणि उद्या काय होऊ शकतं याचा आपण अनालिसिस करूया। पहिली गोष्ट, आजही मार्केटने पुन्हा बिग ट्रॅप केलेले मित्रांनो, याचा अर्थ मित्रांनो आजची कंडिशनवरून आपल्याला असं दिसतंय की मार्केट पुन्हा त्याच दिशेमध्ये आलंय की दोन दिवसापूर्वी तो पूर्णपणे बुलिश होण्याचा प्रयत्न करत होता आणि आज पुन्हा तो बेअरिश झाला। याचा अर्थ काहीतरी गडबड आहे नक्की मार्केटमध्ये। एखाद्या वेळीतून काहीतरी होऊ शकतं की मोठी मुवमेंट येऊ शकते, मग अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, काय पॉसिबिलिटी आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूया। आणि त्यातल्या त्यात इंडिया विक्सी सध्या खूप कूल झालेला आहे, त्यामुळेही मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट येत नाही आहे, हेही त्याच्यामागचं एक कारण आहे जर आपण टेक्निकली पाहायला गेलो तर। चला मित्रांनो, आजच्या अनालिसिसनुसार आपण पाहूया काय होतंय। परंतु आजची एक गोष्ट आहे, आजचं क्लोजिंग आहे 1789, तो 1750 वर टिकलाच नाहीये। आज ओपनिंग दिलं आणि तिथून तो पुन्हा एकदा जोरदार खालच्या दिशेने आला आणि आजचं क्लोजिंग काहीतरी गडबड होऊ शकते कारण स्ट्रॉंग सेलिंग दिसतंय आणि हे अनपेक्षित आहे। ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की मोस्टली सगळ्याच बुल्सला आज मार्केटने ट्रॅप केलेले। ओके, अगदी आपलाही बायस होता की 1700-1800 वर गेलं तर आपण बुलिश बनू शकतो, कालचं जर अनालिसिस तुम्ही पाहिलं, पण 1700-1800 तो गेलाच नाहीये। तुम्हाला मी त्यासाठी लेवल दिल्या होत्या की 1700-1800 वर बुलिश बना, 1700-1700 खाली बेरिश बना। पाहू शकता 1700 ब्रेक केला, 1789 आलेला आहे। ओके, दोन्ही व्ह्यूज आहे। तुम्ही कालच्या व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला परफेक्ट समजेल याच्यामध्ये की आपण काल कशा प्रकारे याचं अनालिसिस केलं होतं। आजच्या कंडिशननुसार मला असं वाटतंय की उद्या जर सकाळी तो 1750 जर ब्रेक करतोय तर तो पुन्हा 1750 आणि त्याच्याही खाली जाऊ शकतोय। कसं कळेल मला, तर मी थोडं लोअर टाइम फ्रेम चेक करतो जेणेकरून आपल्याला इथे सांगता येईल। पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी दिसते मला की पूर्णपणे हा एक करेक्शनमध्ये येतोय। आता याच्यामध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही तर एक क्विक सपोर्ट आपण याच्यामध्ये एक नॉर्मली आपण इथे ड्रॉ करू शकतो, असा की नॉर्मली इथे तो सपोर्ट घेऊ शकतो, छोटा सपोर्ट आहे, हा स्ट्रॉंग सपोर्ट नाहीये। ओके, परंतु याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की मला वाटतंय हा जो सपोर्ट झोन याने बनवलेला आहे तो याच्यामध्ये ब्रेक करायची शक्यता जास्त आहे। ओके, तर तुम्हाला थोडं बी कॉशियस राहायचंय निफ्टीमध्ये कारण अप साईडला तर तो पूर्णपणे ट्रॅप करतो इथे। ओके, त्यामुळे मला असं वाटतं की उद्या तेजीचा आडाखा बांधणं चुकीचं आहे आणि मोठ्या मंदीचं आहे कारण डेटा आता पुन्हा चेंज होतोय। काल थोडा माइल्ड बुलिश डेटा बनला होता, म्हणजे रेंज बाउंड टू माइल्ड बुलिश होता, परंतु माइल्ड बुलिश म्हणजे असाही धम नसतो माइल्डमध्ये। ओके, तर त्यामुळे तो वरच्या लेवलला टिकलेला नाहीये। आत्ताच्या कंडिशननुसार तो दाखवतोय की 1700-1400 ऑन द वे येऊ शकतो, 1700-1400 तो टेस्ट करू शकतो कारण आजचं सेलिंग तसं दाखवतंय। इनकेस जरी बाउन्सबॅक आला तरी 1750 पर्यंत कदाचित तो बाउन्सबॅक देईल, तिथून तो पुन्हा सेलिंग करायचा प्रयत्न करेल। किंवा मी सांगेल की उद्या थोडा आस्ते कदम चाला कारण तिसरा दिवस आहे, चौथा दिवसही तो ट्रॅप करायची शक्यता जास्त आहे। पुढचा वीक मोस्टली डिसिजिव्ह राहू शकतो। ओके, कारण मागच्या वीकमध्ये जोरदार मुवमेंट होत्या, त्यानंतर हा वीक थोडा फ्लॅटमध्ये जातोय, त्याच्यानंतर पाहूया आपण काय होऊ शकतं। याच्यानंतर आपण थोडं बँक निफ्टीची चर्चा करूया जेणेकरून आपल्याला पुढच्या लेवल आणखीन व्यवस्थित समजायला मदत होईल। आता बँक निफ्टीमध्ये ऍक्च्युअली निफ्टीच्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणात जोरदार सेलिंग दिसत नाहीये। ओके, परंतु बँक निफ्टी ही वीक बनतोय पूर्णपणे। ओके, इथे जर पाहायला गेलं 41,250 आहे, 41,200 खाली आपल्याला इथे सेलिंग मिळू शकतं। आता पाहूया उद्या काय होऊ शकतं, याचा अर्थ डेलीवरून तर सेलिंग प्रेशर तयार होताना दिसत आहे। याच्यामध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की 41,250 ही आजची क्लोजिंग लेवल आहे, 41,200 जर उद्या ब्रेक करतोय तर 41 म्हणजे 200 पॉईंट तुम्हाला फास्ट रॅली मिळेल त्याच्यामध्ये। ओके, 41,000 स्ट्रॉंग सपोर्ट झोन राहणार आहे याच्यामध्ये। 41,000 जर ब्रेक झालं तर अगदी 4,500-4,750 पर्यंत डाऊनफॉल येईल। जवळपास 41,600 ब्रेक नाही करत तोपर्यंत अपसाईडचा विचार करू नका। आणखीन एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो की याच्यामध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, तुम्ही पण पाहू शकता की याच्यामध्ये एक फॉर्मेशन चालू आहे स्ट्रॉंग। कालच्या अपडेटमध्ये आपण स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तो 41,800 ब्रेक करत नाही तोपर्यंत बुलिश बनायचं नाही आपल्याला। ओके, तर त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की माइल्ड बुलिश एवढी आपल्याला मोस्टली एक 300-400 पॉईंटची रॅली आज अपेक्षित होती याच्यामध्ये आणि त्याच्यावर मग आपण एकदम हायली बुलिश झाला असतो। आज जर यावर गेला असतं तर बुलिश मुवमेंट आल्या असत्या, परंतु गेलाच नाही त्यामुळे त्याचा विचार करण्याचा अर्थ नाहीये। ही झाली मोस्टली रेझिस्टन्स लाईन याच्यामध्ये। आणि एक गोष्ट जर तुम्ही इथून ऑब्झर्व केली तर इथे एक असा सपोर्ट झोन पण तो तयार करतोय। ओके, म्हणजे काय, आत्ताची जी कंडिशन आहे याच्यामध्ये तर एकतर हा 40,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 41,600 ते 700 म्हणू शकतो आपण,
41800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे ह्या रेंज मध्ये तो खेळेल. उद्याच्यासाठी जर मला पाहिजे तर 41200 च्या खाली मी 41000 आणि 41650 चा विचार करायला हरकत नाहीये. ओके, लो लेव्हल ब्रेक करतोय तर दोन्ही साइड सांगतो, कोसही मार्केट जाऊ द्या, आपण त्या दिशेने जाऊ शकतो. फक्त महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला इथे आता लक्षात ठेवायची आहे की लॉट साइज खूप सध्या मोठी करू नका, ट्रॅप होऊ शकता सध्याच्या कंडिशनला. आणि ह्या डिटेल्स तुम्हाला माहिती जर टाइम टू टाइम पाहिजे तर आमच्या टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून जाऊन जॉईन करा. कारण आजकाल आपल्या नावाने खूप सारे जण फेक अकाउंट बनवत आहेत, ओके, चुकीच्या सर्व्हिसेस देत आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामुळे पहिली गोष्ट त्या लिंकवरूनच जॉईन करा जेणेकरून आपला चॅनल तुम्हाला सापडेल. यानंतर मी येतोय फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर आपल्याला काय दिसतंय पाहू शकता आपण इथे. फिन निफ्टी पण पूर्णपणे बेरिश होताना दिसतीय. ओके, आजची कंडिशन 18400 रेजिस्टन्स दिला होता. जर समजा काही लोक आजच व्हिडिओ बघतात तर कालचा व्हिडिओ अवश्य पाहत जा, म्हणजे माझा व्ह्यू काय होता, काल आपण कशाप्रकारे अनालिसिस केलं होतं हे तुमच्या सगळ्यांना समजायला सोपं जाईल. ओके, 18255 आहे. 18200 खाली जोरदार सेलिंग प्रेशर क्रिएट होणार आहे याच्यामध्ये. अगदी 18000 खाली येईल. 18400 ब्रेक केलं तर 18600, म्हणजे दोन्हीकडेही 200 पॉईंट भेटणार आहेत 18400 वर. आणि तुम्ही जर खाली बघितलं तर 18200 खाली, ओके, ह्या रेंजमध्येच तुम्हाला ट्रेड करायचे. ह्या रेंजच्या इन बिटवीन जर सापडतोय तर आपण ट्रॅप होऊ शकतो, कारण वीक्स सध्या कूल बनलेला आहे. ओके, म्हणजे तो कमी आहे सध्या, त्यामुळे नॉर्मली ह्या गोष्टी होत असतात. तर अशा प्रकारे होतं फिन निफ्टी, निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. तुम्हालाही असं अनालिसिस करू शकतो. आणि याच्यासाठी काही स्टॉक्सही तुम्हाला मी सुचवतो तुमच्या स्टडीसाठी. हे स्टॉक्स पहा, दिशा जिकडे मिळेल तिकडे एंट्री करा, जिथे एंट्री मिळणार नाही तिथे तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये. ओके, आणि असे स्टॉक्स आम्ही आमच्या स्टुडंट्सलाही देत असतो. डिमॅट अकाउंट ओपन करून तुम्ही आमचे ग्रुप जॉईन करू शकता. पहिली गोष्ट, आजची पहिली स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड. बालाजी अमाईन्स मध्ये आम्हाला काय दिसतं याच्यामध्ये, तर 2274 चं आजचं क्लोजिंग आहे. 2276 ते 78 च्या वरतीच तुम्हाला याच्यामध्ये विचार करायचा आहे, तर तो तुम्हाला 2278 च्या वर आपणास तो नॉर्मली 2300 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. यानंतर दोन नंबरची स्क्रिप्ट आहे, मार्केट जर बुलिश राहतंय तर तुम्हाला याच्यावर फोकस करायचा आहे. हेग लिमिटेड, ओके, HEG त्याचा स्पेल आहे. हेग लिमिटेड याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय 1012 चं आजचं क्लोजिंग आहे. 1020 च्या वर गेला दिसला तर तुम्ही पुन्हा गाडीत बसू शकता. ओके, त्याच्या जर नाही गेला तर घ्यायचं नाही, आधीच घेऊन ठेवायचं नाहीये. तुमचं अनालिसिस तुम्हाला इथे थोडं वापरायचं आहे. 1020 वर हा ट्रेडला ऍक्टिव्ह होऊ शकतो. याच्यानंतर इनकेस मार्केट ट्रेंड जर बिअरिश राहतोय तर याच्यासाठी पहिली स्क्रिप्ट असेल आपली कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात कॉन्कॉर. या कॉन्कॉर मध्ये आपल्याला असं दिसतंय 594.85 चं क्लोजिंग आहे. 592 च्या खाली जोरदार सेलिंग येईल. 580 ते 572 पर्यंत येणार याच्यामध्ये फास्ट सेल ऑफ मिळेल. नॉर्मली 2-3% भेटले तर बाहेर पडावं असं माझं साधं सर्वसाधारण मत असतं. ओके, याच्यानंतर आपल्याला 4 नंबरची स्क्रिप्ट आहे मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड. ओके, मेट्रोपोलिसमध्येही आम्हाला 1275 क्लोजिंग दिसतंय. 1272 खाली आपल्याला याच्यामध्ये सेलिंग मिळेल. 1260 पर्यंत तो खालच्या दिशेने येऊ शकतो किंवा त्या खालीही. ओके, जोरदार सेलर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह होताना दिसतायत, तर थोडं लक्ष राहू द्या. आत्ताच वॉच लिस्टमध्ये ऍड करा, सकाळी नावं आठवणार नाहीत, गडबडीत आपण विसरून जातो. आणि जिकडे ट्रेड मिळेल त्या साईडला तुमचं अनालिसिस लावून तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करायचा विचार करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की मार्केटचं अनालिसिस कशा प्रकारे करायचे, उद्याचा व्ह्यू काय. थोडक्यात जर सांगायला गेलं तर आता पुन्हा मार्केट ट्रॅपिंगच्या तयारीत आहे, परंतु आज सगळे बियर खाल्ले, परवा दिवशी सगळे बुल्सवाल्यांना पकडलं. ओके, म्हणजे काय तर याचा अर्थ उद्या थोडं सावधान राहू. आपण दिसतोय तर बिअरिश असेल म्हणून, ओके, परंतु ॲज पर कंडिशन काही होऊ शकतं. तर त्यामुळे कमी लॉट घ्या आणि ज्या लेवल दिल्यात त्या ब्रेक केले की त्या दिशेने बसू शकता. आशा करतो आजचा व्ह्यू अपडेट तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर तुमची महत्त्वपूर्ण कमेंट खाली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विसरू नका. थांबतोय तर मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.